या राज्यातल्या सगळ्या SP'ना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या, मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे. यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली. बीडच्या SP साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होते यावराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठंतरी मोठमोठाले वारं केलेत त्यांच्यावरती. इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठुलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो. कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केलं आहे. बरेचसे असे माजलगाव तालुक्यातही झालं आहे. बीड तालुक्यातसुद्धा ह्या गोष्टी घडल्यात. जरा याला आवर घाला. हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या SP साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल. कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरिबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातला तर चांगलं होईल. हे माझी विनंती SP साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल. हा उगा खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही. परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसोबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा शांत राहा. आपण काय करतात करू द्या. जरा बघूयात किती दिवस करतायत. महिना दोन महिने आपण जरा सहन करू की करू द्या जरा चुका त्यांना. नरडेल लागेपर्यंत सहन होणार आहे हे मी SP साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो. मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांनाही जाहीरपणानं सांगतो. नरड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेल. आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही. मात्र हेच चुका करणारं मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही. मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायच्यात करू द्या. महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून माझं आव्हान आहे सगळ्यांनी शांत राहा. बघूयात हे किती दिवस अन्याय करतात. काय अन्याय करायचा ते करू द्या यांना. त्या बीड जिल्ह्यातले ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथंही असेच प्रकार झालेत. तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ देनात मतदान का केलं म्हणून. म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का. ही कोणची मगरुरी कोणची मस्ती. म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा. बघूयात एक दोन महिने किती अन्याय करतात हे. मग मात्र नरड्याला लागल्यावर बघूया. त्याला नाविलाज आहे आमचं. आम्ही SP'ना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलं आहे. तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूया त्याला नाविलाज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.